माननीय सभापती महोदय एक अत्यंत दुःखद अशा वातावरणामध्ये हा शोक प्रस्ताव या ठिकाणी मी मांडतोय. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सोमवार दिनांक 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे अकस्मात निधन झाले. श्री कलाम यांच्या निधनाबद्दल मी तीव्र शोक व्यक्त करीत आहे. त्यांच्या निधनाने देशाला महासत्ता करण्यासाठी धडपडणारा भारत मातेचा एक सच्चा सुपुत्र, थोर कर्मयोगी वैज्ञानिक आणि एका श्रेष्ठ व्यक्तीला आपण मुकलो आहोत. डॉक्टर कलाम यांचा जन्म दिनांक 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर मद्रास इन्स्टिट्यूट या संस्थेतून त्यांनी हवाई अभियांत्रिकी विषयातील पदवी घेतली. त्यानंतर 1958 डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO या संस्थेत ते सहाय्यक संशोधक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी 1963 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो या संस्थेशी ते जोडले गेले. या संस्थेत त्यांनी उपग्रह प्रक्षेपक तयार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली. त्यांच्या परिश्रमातून भारताला रोहिणी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात यश आले. त्यानंतर देशाला सामरिकदृष्ट्या संपन्न करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत त्यांनी मोठं योगदान दिलं. त्रिशूल, अग्नी, पृथ्वी या क्षेपणास्त्रांची निर्मिती करून फार मोठी कामगिरी त्यांनी बजावली. संपूर्णतः स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळेच भारत या क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ शकला. 1998 पोखरण येथे झालेल्या अणुचाचण्या हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता. सभापतीमध्ये डॉक्टर कलाम यांनी संरक्षण मंत्र्यांचे विज्ञानविषयक सल्लागार 1992 ते 1999 या काळात DRDOचे सचिव, 1999 ते 2001 या काळात देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्या ठिकाणी उत्तम कार्य केले होते. डॉक्टर कलाम यांनी 17 जुलै 2002 ते 23 जुलै 2007 या कालावधीत देशातील सर्वोच्च असे राष्ट्रपतीपद भूषविले होते. त्यांच्या कामगिरीचा गौरव म्हणून जगातील 30 विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट बहाल केले. 1981 पद्मविभूषण, 1990 पद्मभूषण तर 1997 देशाचा सर्वोच्च सन्मान असणाऱ्या भारतरत्न पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. याशिवाय त्यांना रामानुजन पुरस्कार, हुवर मेडल, इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार देखील लाभले. डॉक्टर कलाम 21व्या शतकात आपल्या देशाच्या युवा शक्तीची ताकद ओळखून त्याचा लाभ देशाने घेतला पाहिजे याची प्रथम जाणीव देशाला करून देण्याचं काम त्यांनी केलं. सभापती महोदय, या देशामध्ये 21व्या शतकाच्या सुरुवातीलाच हा देश एका डेमोग्राफिक डिव्हिडंडकडे जातो आहे. एक युवा शक्तीची मोठी संधी या देशाला प्राप्त होते आहे आणि या युवा शक्तीला, या डेमोग्राफिक डिव्हिडंडला मानव संसाधनामध्ये जर परिवर्तित केलं तर 2020 साली भारत हा जगातली एक महासत्ता होऊ शकतो. अशा प्रकारचं विश्वास आणि अशा प्रकारचं एक मार्ग या देशाला दाखवण्याचं काम माननीय श्री कलाम साहेबांनी केलं. खरं म्हणजे आज ज्यावेळी देश या स्वप्नाच्या पूर्ततेकडे निघालाय अशावेळी त्यांच्या अनुभवाची आपल्याला अत्यधिक आवश्यकता होती आणि अशावेळी ते निघून गेले ही खरोखर अतिशय दुःखद गोष्ट आहे. मिसाईल मॅन म्हणून नावारूपास आलेले डॉक्टर कलाम यांनी नव्या पिढीला सातत्याने मार्गदर्शन करण्याचे काम केले. स्वातंत्र्याच्या काळात जवळपास सर्वच वयोगटातील स्वातंत्र्यानंतरच्या काळात जवळपास सर्वच वयोगटातील जनमानसावर प्रभाव असणारे आणि त्यांना प्रेरणादायी ठरणारे निर्विवाद व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर कलाम यांचेच नाव घ्यावे लागेल. आपल्या अग्निपंख या ग्रंथात त्यांनी अग्नीच्या निर्मितीच्या कामात स्वतःला कसे झोकून दिले याचं वर्णन केलं आहे. विज्ञानातील हा धगधगता अग्नी आज डिंबला आहे. अध्यक्ष महोदय, डॉक्टर कलाम हे केवळ एक शास्त्रज्ञ नव्हते, एक ते श्रेष्ठ व्यक्ती देखील होते आणि जीवनामध्ये अनेकांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारचं कार्य
हे सातत्याने त्यांनी केलं. ज्यावेळी अग्निपंख हा याबद्दल त्यांनी लिखाण केलं त्यावेळी त्यांनी हे जे पुस्तक आहे हे आपल्या माता पित्यांना समर्पित केलं आणि अतिशय सुंदर शब्दात त्यांच्या मनातली नितळता ही आपल्याला या वाक्यातनं समोर येते. ते असं म्हणतात, माझी आई समुद्राच्या लाटा सोनेरी वाळू यात्रेकरूंचा विश्वास रामेश्वरमची मशीद रस्ता सर्व एकात्म होऊन बनते माझी आई. तू माझ्याकडे येतेस बनून स्वर्गाचे प्रेमळ हात. मला लढण्याचे दिवस आठवतात जेव्हा आयुष्य होते आव्हान आणि कष्ट पहाटेपूर्वी काळोखात मैलोगंटी चालणे, देवळाजवळ संतवृत्तीच्या गुरुकडे शिकण्यासाठी जाणे, पुन्हा चालणे दुसऱ्या शाळेत अरबी शिकायला, वाळूच्या तेकड्या चढत रेल्वे स्टेशन गाठणे, वर्तमानपत्राचे गठ्ठे उचलणे, देवळाच्या गावात लोकांना वाटणे, सूर्योदयानंतर काही वेळाने शाळेत जाणे, रात्रीच्या अभ्यासापूर्वी थोड्या उद्योगाची सायंकाळ, छोट्या मुलाच्या या साऱ्या वेदना, आई तू वेदनांचे तू पवित्र आत्मशक्तीत रूपांतर केले, 5 वेळा गुडघे टेकवून वाकून फक्त देवाच्या आशीर्वादासाठी, प्रिय माते तुझी बलवान निष्ठा तुझ्या मुलांची शक्ती आहे, प्रत्येकाची गरज ओळखून तुझ्यातील उत्तम तू दिलेस, तू नेहमीच देत आलीस, देवावर विश्वास देत आलीस. मला आठवतो एक दिवस मी 10 वर्षाचा असताना मी तुझ्या मांडीवर डोके ठेवून शांत झोपलो होतो, मोठी भावंडे हेव्याने पाहत होती, पौर्णिमेची रात्र आणि फक्त तुलाच ठाऊक असलेले माझे विश्व, आई माझी प्रिय आई, मध्यरात्री जाग आली गुडघ्यावर टपटपणाऱ्या तुझ्या अश्रूंनी, तुझ्या मुलाच्या वेदना तुला जाणवल्या, तुझ्या सांत्वनाचा स्पर्श हळू त्या वेदना शांतवत होत्या, तुझे प्रेम तुझी काळजी तुझा विश्वास त्यांनी मला शक्ती दिली, जगाला निर्भयतेने तोंड देण्याची त्याची शक्ती सोबतीला घेऊन माझी आई कयामतच्या दिवशी आपण पुन्हा भेटू. अशा प्रकारे सभापती मोदे आपल्या आईचं वर्णन करणारे APJ अब्दुल कलाम साहेब, की ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यावेळेस अग्निमिसाईल तयार झाला आणि अध्यक्ष मोदे सभापती मोदे अग्नी म्हणजे नेमकं काय आहे, तर त्यांनी असं सांगितलं की अग्नीला केवळ मिसाईल म्हणून बघू नका. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी त्याचं प्रक्षेपण झालं त्या दिवशी रात्री मी डायरीत काही ओळी लिहून ठेवल्या आणि त्या ओळी काय आहे, ते असं म्हणतात, अग्नीकडे असे पाहू नका, एका आकाशाकडे पाहत असलेली वस्तू, अनिष्टाला दूर पळण्यासाठी वा तुमच्या सामर्थ्याचे प्रदर्शन, ती आग आहे भारतीयांच्या हृदयातली, तिला क्षेपणास्त्राचे रूप नकाच देऊ, तिच्या समवेत आहे राष्ट्राची जळती अस्मिता, म्हणूनच ती इतकी प्रकाशमान आहे. अशा प्रकारचं अग्नीचं वर्णन हे त्या ठिकाणी कलाम साहेबांनी या ठिकाणी केलं. सभापती मोदे ते शेवटी आपल्या जीवनाबद्दल असं म्हणतात, मी आहे एक थोर भूमीतील एक विहीर, तिच्या लाखो करोडो मुलामुलींकडे पाहतोय, त्यांनी माझ्यातून काहीतरी घ्यावे, कधीही न संपणारे देवत्व आणि सर्वदूर पसरावी त्याची कृपा, जसे विहिरीतून काढलेले पाणी. त्यांनी सांगितलं की माझं जीवन काही खूप आदर्श असं मला वाटत नाही, पण तरी देखील माझ्या जीवनामध्ये मी जे कमवू शकलो मी जे मिळवू शकलो ते इतरांना देखील मिळालं पाहिजे, हीच माझी धडपड आहे. सभापती मोदे आपल्याला माहिती आहे की भारताला एक महासत्ता बनवण्याचं स्वप्न हे त्यांनी बघितलं होतं आणि 2020 साली भारत महासत्ता होऊ शकतो याकरता जे स्वप्न त्यांनी पाहिलं, भारताचा शेतकरी कसा समृद्ध झाला पाहिजे, ते असं म्हणतात की भारताची आर्थिक वृद्धी बऱ्याचशा प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे, शेती अन्नधान्य प्रक्रिया उद्योग त्याची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घेतली गेली तर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होऊन देशाच्या संपत्तीत भर पडेल. असे म्हटलेलं आहे की वापर करणारे प्रक्रिया करणारे आणि प्रक्रियेचे ज्ञान व कसब अंगी बाळगणारे असे तिघे जर एकत्र आले तर ते फक्त यशस्वी होऊन थांबत नाही तर यशो मंदिराचा कळस गाठतात. या सर्वांची सांगड घालून जे बलशाली असं जाळं तयार होईल त्यातून फक्त वृद्धी आणि विकास होऊन थांबणार नाही तर ती वृद्धी सर्व दिशांनी नजरेला येईल. ते पुढे असं म्हणतात, दुसरी हरित क्रांती प्रत्यक्षात आणणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली तर ISV 2020 पर्यंत 36 कोटी टन इतके महाप्रचंड धान्य उत्पादन करता येईल,
धान्य साठवणुकीची नवीन विकसित तंत्रे धान्याचे परिणामकारक रीतीने वाटप धान्याच्या होणाऱ्या नासाडीचे नियंत्रण या त्रिवेणी संगमातून देशातील प्रत्येकाला अन्न मिळेल आणि गरिबी संपून जाईल. तरुण मंडळी हे आव्हान स्वीकारतील अशी आम्हाला खात्री आहे. ज्ञानाधिष्ठित समाजातील उत्पादन विभागाचा आपण सातत्याने मागोवा घेतला पाहिजे. सभापती महोदय, दारिद्र्य निर्मूलनाच्या संदर्भात त्यांनी जे विचार मांडले तेही या देशाला अतिशय पथदर्शी अशा प्रकारचे आहेत. ते असं म्हणतात, मग आपणच दारिद्र्य निरक्षरता या आपल्या घरच्या शत्रूविरुद्ध प्रयत्न एकवटून नीटपणे आपल्या लक्षावर केंद्रित केले तर आपल्या या प्रबल आणि सामुदायिक इच्छाशक्तीपुढे कुठलाही अडथळा टिकाव धरू शकणार नाही. आणि मग त्याचवेळी तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशातलं दारिद्र्य कसं घालवता येईल या संदर्भातले जे विचार या ठिकाणी या माझ्या स्वप्नातील भारत याच्यामध्ये त्यांनी मांडले आहेत ते खरोखर भारताकरता अतिशय पथदर्शी आहेत. ते असं म्हणतात, आज सारं जग ज्ञानाधिष्ठित समाजामध्ये रूपांतर होऊ लागलं. भारताकडे देखील ज्ञानार्जनातून अर्थार्जन करण्याची अंगभूत क्षमता आहे. कारण माहिती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात आज भारत खूप वरच्या पातळीवर आहे. याशिवाय भारताकडे विपुल नैसर्गिक स्रोत आहेत आणि देशात 30 कोटी प्रज्वलित मने आहेत. या सगळ्या स्रोतांचा समाज परिवर्तनासाठी आणि आर्थिक वृद्धीसाठी योग्य तऱ्हेने वापर व्हायला हवा. काही अवघड आणि क्लिष्ट प्रणाली विकसित करताना ज्ञानाची ताकद काय असते हे आपण चक्षुवत्सल्य पाहिले पाहिजे आहे, अनुभवले आहे. ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेची म्हणजे नॉलेज इकॉनॉमीची संकल्पना आपण सर्वांनी राबवून 2020 पर्यंत भारताला विकसित करायची आहे. या संकल्पनेचा भविष्य वेध एक जीवन ध्येय या नात्याने घेऊन ती आपल्याला यशस्वी करायची आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात, विशिष्ट ध्येय समोर ठेवून तुम्ही जेव्हा शिक्षण घेता तेव्हा तुमची सृजनशीलता फुलत जाते. जेव्हा तुमची सृजनशीलता फुलून येते तेव्हा विचार उगम पावतात. जेव्हा विचारांचा उगम होतो तेव्हा ज्ञानज्योत प्रकाशते. जेव्हा ज्ञानज्योत प्रज्वलित होते तेव्हा आर्थिक वृद्धी ही वेग घेत असते. सभापती महोदय, राष्ट्र उभारणीकरता काय आवश्यक आहे हे विचार जे त्यांनी मांडले तेही आपल्याकरता पथदर्शी आहेत. ते असं म्हणतात की सभापती महोदय, जे हे जीवित कार्य साध्य करायचे असेल तर शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्याला खालील क्षमता निर्माण करण्याची गरज आहे. संशोधन आणि सतत चौकस राहण्याची क्षमता, नवनिर्मिती आणि सृजनशीलता यांची क्षमता, उच्च तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा अचूक वापर करण्याची क्षमता, उद्योजकीय नेतृत्व घडवण्याची क्षमता आणि नीतिमान नेतृत्वाची क्षमता. सभापती महोदय, खऱ्या अर्थानं 21व्या शतकाला भारताला शतकामध्ये भारताला महासत्ता बनवण्याचा जो काही राजमार्ग आहे तो APJ अब्दुल कलाम साहेबांनी आपल्यासमोर ठेवला आहे आणि त्या मार्गानं जाऊन भारतातल्या युवा शक्तीचा उपयोग करून भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचं कार्य जर आपण केलं तीच खऱ्या अर्थानं त्यांच्याकरता एक श्रद्धांजली ठरेल. आणि म्हणून सभापती महोदय, केवळ एक वैज्ञानिक म्हणून त्यांनी नावलौकिक कमवलं नाही तर राष्ट्रपतीपदी असताना आपल्या साध्या राहणीमानाने त्यांनी एक नवीन उंची या पदाला मिळवून दिली होती. आपल्या ज्ञानाचा अधिकाधिक उपयोग व्हावा आणि ते सामान्यांपर्यंत पोचावे यासाठी त्यांची तळमळ असायची. त्यामुळे आज देश एका मोठ्या राष्ट्रभक्ताला मार्गदर्शकाला मुकला आहे. या थोर नेत्याचे सोमवार दिनांक 27 जुलै 2015 रोजी निधन झाले. अशा या ज्येष्ठ नेत्याला सभागृहाच्या वतीनं आणि वैयक्तिकरित्या माझ्याकडनं मी श्रद्धांजली अर्पण करतो. सभापतीमध्ये आज एक दुसरा शोकप्रस्ताव या ठिकाणी अत्यंत दुःखद अंतःकरणाने मी मांडतोय. आदरणीय रामकृष्ण सूर्यभान उपाख्य दादासाहेब गवई, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, यांचे शनिवार दिनांक 25 जुलै 2015 रोजी नागपूर येथे निधन झाले. श्री रासू गवई साहेब यांच्या निधनाबद्दल मी तीव्र शोक व्यक्त करीत आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या समतावादी चळवळीतील एक ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलाय. श्री रासू गवई साहेब यांचा जन्म अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथे 30 ऑक्टोबर 1929 रोजी झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून BA ची पदवी घेतली होती. विधान परिषदेचे सदस्य म्हणून
1964 मध्ये त्यांची प्रथम निवड झाली आणि त्यानंतर ते सलग 1994 पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते. 1968 ते 78 या कालावधीत त्यांनी उपसभापती, 1978 ते 84 सभापती, तर 86 ते 88 या काळात विरोधी पक्ष नेते पदही भूषविले होते. 1988 मध्ये ते अमरावती मतदारसंघातनं लोकसभेवर निवडून गेले. 2000 ते 2006 या काळात त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2006 ते 2008 मध्ये त्यांनी बिहार, तर 2008 ते 25 ऑगस्ट 2011 या काळात ते केरळच्या राज्यपालपदी कार्यरत होते. 13 जुलै 2006 ते 12 ऑगस्ट 2006 या काळात त्यांनी सिक्कीमचे हंगामी राज्यपाल म्हणूनही काम बघितले. वंचित वर्गात शिक्षणाच्या प्रसारासाठी अमरावती येथे दादासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यांनी दलित, मागासवर्गीय कल्याणासाठी अतिशय विशेष आणि उल्लेखनीय कार्य केले. तसेच पाली भाषा प्रचार समिती, राष्ट्रकुल सांसदीय परिषद आदी उपक्रमांच्या माध्यमातून ते सातत्याने कार्यरत राहिले. विद्यार्थी जीवनापासून ते रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राजकीय जीवनात सातत्याने सक्रिय होते. रिपब्लिकन पक्षाच्या विदर्भ विभागाचे सचिव, या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य, तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी तळागाळातील जनतेच्या विकासाकरता आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. सभापती महोदय, ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या ऐतिहासिक भूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा निर्णय घेतला, त्यावेळी या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी आदरणीय बाबासाहेबांनी दादासाहेब गवई यांना दिली होती आणि अतिशय मेहनतीनं आणि एक फार मोठी टीम उभी करून त्यांनी तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आणि हा सगळा कार्यक्रम करण्यामध्ये अतिशय मोलाचं योगदान हे त्यांनी दिलं. त्यानंतरही जी दीक्षाभूमी आज आपण बघतो आहोत, ही दीक्षाभूमी शून्यातनं इथपर्यंत उभी करण्यामध्ये दादासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आज कोट्यावधी जनता या दीक्षाभूमीकडे येत असते आणि दीक्षाभूमीने कोट्यावधी लोकांना प्रेरणा मिळते. या प्रेरणा देणाऱ्या या वास्तूचं ची निर्मिती दादासाहेबांनी स्वतः लक्ष घालून केली आणि एक अतिशय ज्याला केवळ प्रेरणा देणारी भूमी इतपुरतच मर्यादित नाही तर एक प्रकारचा आर्किटेक्चरल मार्वल हे देखील त्या माध्यमातून त्यांनी तयार करून दाखवलं. आज त्या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज हे कार्यरत आहे, सभापतीमध्ये नागपुरातल्या पहिल्या 2-3 कॉलेजेसमध्ये त्याची गणना आहे. कारण दादासाहेबांचा भर हा नेहमी गुणवत्तेवर असायचा आणि अगदी निवडून निवडून अशा प्रकारच्या लोकांना ते या संस्थांचं कार्य द्यायचे की जे लोक गुणवत्ता त्या ठिकाणी आणू शकतील. आणि म्हणून आज वेगवेगळ्या जे कोर्सेस या कॉलेजमध्ये चालवले जातात तिथल्या प्रवेशाकरता खूप मोठी रांग लागते. किंबहुना आपण नागपूर आणि विदर्भात बघितलं तर सर्व मेरिटच्या विद्यार्थ्यांना याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी असं वाटतं, इतकं मोठं कार्य हे त्यांनी त्या ठिकाणी उभं केलं. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा घडविण्यासोबत दलित समाजाच्या उद्धाराकरता त्यांनी विशेष कार्य केले. मेलेली जनावरे माणसाने वाहून नेण्याची कुप्रथा बंद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 1964 प्रादेशिक सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला. त्यांनी 5-year प्लॅन इन रिलेशन टू द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब अँड देअर सर्व्हिस प्रिव्हिलेज, बुद्धांच्या सवलती संपूर्ण कफियत आदी पुस्तकांचे लिखाण केले. दादासाहेब एक अस्सल क्रीडाप्रेमी होते. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. याशिवाय ते साहित्यप्रेमीही होते. अमरावती येथे 1989 झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागत अध्यक्ष होते. सभापती महोदय, वैयक्तिकदृष्ट्या माझा देखील दादासाहेबांशी खूप जवळचा संबंध आला. माझे वडील गंगाधरराव फडणवीस यांचे आणि दादासाहेबांचे खूप जवळचे संबंध होते आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सातत्याने आस्थेनं माझी विचारपूस ते नेहमी करायचे. किंबहुना कधीही मी भेटलो तरी परिवारामध्ये काय चाललेलं आहे, सगळं ठीक आहे की नाही याची विचारपूस सातत्याने दादासाहेब करायचे. आणि प्रत्येक वेळी, अगदी मी नगरसेवक झालो, मी महापौर झालो किंवा मी आमदार झालो, या प्रत्येक वेळी त्यांचा स्वतःहून त्या ठिकाणी सभापतीमध्ये फोन यायचा आणि मला सांगायचे की तुझी प्रगती पाहून मला अत्यंत आनंद होतो आणि मला असं वाटतं की हा जिव्हाळा
हा सातत्याने त्यांनी जपला. मी देखील आवर्जून त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करायचो, कारण सभापती महोदय दादासाहेबांचं व्यक्तिमत्व असं होतं की ज्यांना भेटल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटायचं. पक्षाच्या विचाराच्या भिंतीच्या पलीकडे जो व्यक्ती काम करू शकतो तोच खऱ्या अर्थानं सभापतीमध्ये नेतृत्व करू शकतो, आणि तशा प्रकारचं दादासाहेबांचं नेतृत्व होतं. आजच्या या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये कुठल्याही पक्षाच्या नेत्याशी थेट संवाद करू शकतील, किंबहुना एखादी महत्त्वाची गोष्ट ही त्याला समजव सांगू शकतील आणि ती त्याला ऐकावी लागेल, एवढं श्रेष्ठत्व हे दादासाहेबांनी त्या ठिकाणी प्राप्त केलं होतं. आणि खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांशी संबंध हे केवळ राजकीय नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक संबंध दादासाहेबांचे होते. मी दोन वेळा त्यांना भेटायला गेलो. पहिल्यांदा गेलो त्यावेळी त्यांच्याशी माझी चर्चा देखील झाली आणि त्यावेळेस तब्येत काही खूप चांगली नव्हती, ते अंथरुणावरच होते. पण तरी देखील काय समाजामध्ये घडलं पाहिजे, काय आपण वेगळं केलं पाहिजे याचंच मार्गदर्शन त्यांनी केलं. दुसऱ्यांदा जेव्हा भेटायला गेलो त्यावेळेस मात्र ते सपोर्ट सिस्टीमवर होते आणि त्यामुळे त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे कृतार्थ भाव एका जीवनामध्ये अनेकांच्या जीवनामध्ये हास्य फुलवणारा एक व्यक्ती कशा प्रकारचे कृतार्थ भाव आपल्या चेहऱ्यावर ठेवू शकतो हे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मी त्यावेळेस अनुभवलं. आणि त्यामुळे असे दादासाहेब जे माझ्याकरता पितृतुल्य होते ते निघून गेल्यामुळे वैयक्तिक माझी देखील खूप मोठी हानी या ठिकाणी झाली आहे. दादासाहेबांनी समाजाच्या उत्थानाकरता केलेलं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. संसदीय प्रथा आणि परंपरांचे निष्ठेने पालन करण्याबाबत ते नेहमीच आग्रही होते. राजकारणात सक्रिय असताना त्या पलीकडे विचार करण्याचा उदारमतवाद त्यांनी जोपासला, त्यामुळेच राजकीय वर्तुळात अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते. आंबेडकरी चळवळीची धुरा सांभाळताना संघर्षासोबत समन्वयवादी भूमिकेतून त्यांनी नेहमीच सामाजिक सलोखा जपला. अशा या ज्येष्ठ नेत्याचे शनिवार दिनांक 25 जुलै 2015 रोजी निधन झाले. अशा या ज्येष्ठ नेत्याला सभागृहाच्या वतीनं आणि वैयक्तिकरित्या माझ्याकडून मी श्रद्धांजली अर्पण करतो. रावते साहेब.